पाहता पंचांची भूमिका देखील या स्पर्धेमध्ये चांगली पाहायला मिळाली. मैदानामध्ये 11 विरुद्ध 11 खेळाडू खेळतात जरूर, परंतु या दोन पंचांच्या इशाऱ्यावरती खेळ सुरू असतो आणि पंचांची भूमिका देखील फार महत्त्वाची या स्पर्धेमध्ये राहिली, कारण प्रत्येक निर्णय योग्य पद्धतीनं या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. तर कानाई स्पोर्ट पाय या संघाला तुम्ही पाहता, या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर या संघाच्या बाबतीत कामगिरी खराब राहिली, कारण गोलंदाजीमध्ये अपयश आले. या संघाला फलंदाजीमध्ये देखील हवी तशी दमकम दाखवता आली नाही. अतुल तांगडी जो आयकॉन प्लेयर आहे त्याच्या माध्यमातून देखील धावा या स्पर्धेमध्ये भरपूर कमी आल्या आणि अगदी जर पाहिलं ना तर हा संघ बॅकफुटला गेला या स्पर्धेमध्ये, परंतु हा सामना जिंकून कुठेतरी शेवट चांगला करण्याचा प्रयत्न राहील या संघाचा. परंतु एन आर कट्टा या संघाला हा सामना जिंकणं फार महत्त्वाचं आहे. षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅकवरती वीरेंद्र यादव आराध्य इलेवन वाघरालपाडा या संघामधून तो खेळत असतो चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनमध्ये. आणि इथे जर पाहिलं ना तर कानाई स्पोर्ट पाय या संघामध्ये त्याला स्थान पाहायला मिळतं, परंतु इथून त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल या स्पर्धेमध्ये. जर राहिलं तर वीरेंद्र यादवची गोलंदाजी देखील खराब राहिली या मॅचमध्ये, त्याला चांगली कामगिरी करावी लागेल. अभिजित देवळीकर कर्णधाराच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय कानाई स्पोर्ट पाय या संघासाठी. तर सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते, एका बाजूला दीपक मडवी आणि त्याच्या सोबतीनं चेतन पाटील चांग, हे दोन फलंदाज तुम्ही पाहता. आणि बॉलिंग ट्रॅकवरती वीरेंद्र यादव, 4 षटकांचा सामना. पंच अधिकृत इशारा करतील की सामन्याला सुरुवात होते. षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅकवरती वीरेंद्र ओव्हर द विकेट. सुरुवातीपासून जर पाहिलं तर ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करण्यासाठी या ठिकाणी जर पाहिलं तर वीरेंद्र यादव यांना तुम्ही पाहता. तर चला सामन्याला सुरुवात करा, जास्तीचा वेळ खर्च करू नका. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. पहिलाच बॉल, यावेळेस पहिलाच बॉल खूप चांगला फटका, लॉंग ऑफला खेळलेत. बॉल अगदी येतोय बाउंड्री लाईनच्या दिशेनं, बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार आणि पहिल्याचे करायलाय. आणि ते जर पाहिलं तर चांगली सुरुवात केली दीपक मडवीनं, कारण मिडऑफच्या डोक्यावरून चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, स्ट्रेट हिट केला होता सरळच्या दिशेनं, समोरच्या दिशेनं अगदी सरळ फटका पाहायला मिळाला. यावेळेस चेंडूला हुक केला, गॅपमध्ये खेळले, तिथे देखील शतरक्षक नाही आहे. बॅक टू बॅक दुसरा चौकार दीपक मडवीच्या बॅटमधून येतोय, सीमारेषा पार. 4. उसली प्राप्त झाली नाही या चेंडूवरती, चांगला चेंडू पाहायला मिळतो आहे वीरेंद्र यादवच्या माध्यमातून. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 चौकार आणि तदनंतर डॉट बॉल पाहायला मिळतो या मॅचमध्ये. यावेळेस मोठा फटका, इथे देखील क्षेत्ररक्षक नाही आहे. बॉल जातोय अगदी सीमारेषेच्या बाहेर. 4 6 धावांसाठी षटकार.
अंकावरती जाऊन पोचली आहे ती 20 या आकड्यावरती. खराब गोलंदाजी राहिली आहे. इथे देखील मोठा फटका, तिसरा देखील उडवलाय का, आणि इथे बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. अजून एक धमाका, सलग 3 चेंडूवरती 3 षटकात ठोकले त्या मॅच मध्ये दीपक मडवीनं. कट्ट्याला आणि या मॅच मध्ये चांगली सुरुवात केली आहे. षटक क्रमांक दुसरं, बॉलिंग ट्रॅक वरती जर पाहिलं तर अभिजित देवळीकर आणि स्ट्रायकिंग एंडला चेतन पाटील चँग यांना तुम्ही पाहताय. पहिल्या षटकामध्ये 26 धावा, चांगली सुरुवात. या मॅच मध्ये जास्ती धावा करण्याचा प्रयत्न राहील एनआर कट्ट्याचा, कारण हा सामना जिंकणं फार महत्वाचं आहे या टीमला, त्यामुळे चांगली सुरुवात करणं देखील महत्वाचं होतं आणि ती सुरुवात मिळाली आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 26 धावा, वॉट अ बॅटिंग, चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. परंतु या षटकामध्ये अभिजितला कमबॅक करावं लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये 26 धावा, इथून कमबॅक करणं गरजेचं आहे टीम कानेस फूट पायेसाठी. बॉलिंग ट्रॅकवरती जर पाहिलं तर अभिजित देवळीकर या स्पर्धेमध्ये त्याची गोलंदाजी चांगली राहिली, परंतु संघाला विजय संपादन करून देऊ शकला नव्हता हा गोलंदाज. इथून मात्र त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. चेतन पाटील स्ट्रायकिंग एंडवरती. यावेळेस पाहिला तर चांगला फटका पुल केलाय चेंडूला डीप स्क्वेअर लेग क्रीजरमध्ये. शतरक्षक आहे तिथे जितू पाटील आणि त्याच्या माध्यमातून चांगलं शतरक्षण आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळते. या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 27 या आकड्यावरती. 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आतापर्यंत जर पाहिलं तर या षटकामध्ये पहिला चेंडू टाकला गेला आणि त्या चेंडूवरती चेतन पाटीलच्या बॅटमधून एक धाव मिळाली. सेन्सिबल क्रिकेट खेळतोय चेतन पाटील, त्याला ठाऊक आहे. एका बाजूला दीपक मडवी आक्रमक झाला आहे आणि त्याला स्ट्रायकिंग एंडवरती आणणं गरजेचं आहे आणि ते कार्य मैदानावरती चेतन पाटील चांगलं केलं आहे. इथे जर पाहिलं तर कान्हा स्पोर्ट पाय हा संघ, अगदी या संघाची शारीरिक भाषा जर पाहिली ना तर नकारात्मक पाहायला मिळाली या स्पर्धेमध्ये, कारण पहिला सामना अगदी सोपा होता कान्हा स्पोर्ट पायेसाठी. 29 धावा तिथे बनवायच्या होत्या आणि तिथून त्या संघाचा पराभव झाला आणि तदनंतर सातत्यानं हा संघ पराभवाच्या दिशेनेच या स्पर्धेमध्ये दिसला. यावेळेस पाहिला तर पुलटा चेंडू होता कव्हर पॉईंटला, शतरक्षक त्या ठिकाणी आले वीरेंद्र यादव, चांगलं शतरक्षण त्यांच्या माध्यमातून आणि इथे एकच धाव मिळाली या चेंडूवरती. संघाची धावसंख्या इथे जाऊन पोहोचली आहे ती 28 या आकड्यावरती. 28 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता या मॅचमध्ये चांगली सुरुवात केली. पहिल्या षटकामध्ये तब्बल 26 धावा, या षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ संपला आणि 2 धावा खर्च केल्यात अभिजितनं. यावेळेस आडव्या बॅटनं ऑन साईडला मिड विकेटला टर्न केला, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे तिथे मितेश भोईर, चांगलं शतरक्षण, परंतु चेंडूची फेकी खराब राहिली आणि तत्पूर्वी मात्र 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील या चेंडूवरती आणि संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 30 या आकड्यावरती. 30 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता या मॅचमध्ये चांगली सुरुवात केली, परंतु या षटकामध्ये अभिजित चांगली गोलंदाजी करतोय. सुरुवातीच्या 3 चेंडूवरती त्यांनी फक्त 4 धावा इथे खर्च केल्यात. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न यावेळेस पाहिला तर चांगला स्ट्रोक, बॉल जातो डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर.
चार धावांसाठी चौकार। आणि इथे देखील षटकार पाहायला मिळतोय, काय जबरदस्त फटका, बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे, अजून एक धमाका या मॅच मध्ये पाहायला मिळतो। षटकार काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते चेतनच्या बॅट मधून। यावेळेस देखील कव्हर पॉइंटला शतरक्षक आहे तिथे वीरेंद्र यादव, कमालीचा झेल इथे ठिपलाय आणि पहिला धक्का या मॅच मध्ये बसतोय एनार खट्टा या टीमला। फलंदाज चेतन पाटील बॅक टू द पॅव्हिलियन। या मॅच मध्ये परंतु चेतन पाटील इथे बाद झालेत, अभिजितला विकेट मिळाली परंतु बाद होण्यापूर्वी खूप चांगली बॅटिंग केली, तब्बल 13 धावा चेतन पाटीलच्या बॅट मधून या मॅच मध्ये। 5 चेंडू मध्ये 13 धावा इथे पाहायला मिळतात, काय जबरदस्त बॅटिंग, परंतु कमालीचा झेल वीरेंद्र यादवच्या माध्यमातून पाहायला मिळाला। कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये अगदी जर पाहिलं तर जागा बनून स्ट्रोक खेळले होते, कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु चांगलं शतरक्षण पाहायला मिळालं आणि महत्वाची विकेट या मॅच मध्ये पाहायला मिळते। नवीन फलंदाज जितू देवळीकर मैदानावरती दाखल होतोय, गोलंदाजी चांगली केली या स्पर्धेमध्ये जितू देवळीकरनं, परंतु फलंदाजीमध्ये देखील त्याला दमखम दाखवावी लागेल, कारण हा खेळाडू फलंदाजी करण्यासाठी जास्त ओळखला जातो। संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर 40 या आकड्यावरती, आणि अजून जर पाहिलं तर या मॅचमध्ये 2 षटकांचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या 40 या आकड्यावरती पाहायला मिळते। आतापर्यंत 20 सरासरीनं 40 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय। यावेळेस पाहिलं तर खोलवर टप्प्याला चेंडू ऑन साईडला टर्न केलाय, डीपमध्ये प्रोटेक्शन आणि इथे फक्त एकच धाव मिळते विघ्नेश मडवी बॉलिंग ट्रॅकवरती। आणि पहिला चेंडू जर पाहिला तर त्याच्या माध्यमातून चांगला पाहायला मिळाला, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खूप चांगल्या पद्धतीने बॅकलिपचा वापर केला आणि चांगला स्ट्रोक सजवला दीपकनं, आणि इथे जर पाहिलं ना तर फक्त एकच धाव या चेंडूवरती। संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 41 या आकड्यावरती। गोलंदाज पुन्हा एकदा विघ्नेश मडवी या मॅचमध्ये षटक क्रमांक 3 त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं। सुरुवातीच्या 2 षटकामध्ये चांगली बॅटिंग एनआर कट्टा जूचंद्र राज पाटील दादांच्या संघाची कामगिरी तुम्ही पाहता, चांगली कामगिरी केली आहे आतापर्यंत या मॅचमध्ये। यावेळेस पहिल्या तर पुन्हा एकदा खोलवर टप्प्याला चेंडू आहे खेळण्याचा प्रयत्न शॉर्ट कव्हरला, त्या ठिकाणी वीरेंद्र यादव, चांगलं शतरक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं, परंतु इथे देखील एकच धाव पाहायला मिळते। या षटकाची सुरुवात चांगली केली विघ्नेश मडवी, युवा गोलंदाज आहे आणि अगदी जर पाहिलं तर तो गोलंदाजी चांगली करत असतो आणि या स्पर्धेमध्ये त्याची गोलंदाजी चांगली राहिली आतापर्यंत जर पाहिलं, आणि याही षटकामध्ये तो चांगली सुरुवात करतोय कानेसपूर पाय या टीमसाठी। पुन्हा एकदा ओव्हर द विकेट, यावेळेस टप्पा पडल्यानंतर खाली राहिला
आणि इथे जर पाहिलं तर वाईट बॉल पाहायला मिळतोय, आणि लगेचच मात्र तिसऱ्या पंचाने रेफर केला आहे. फिल्डिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे आणि आमचे तिसरे पंच पाहणी करतील की हा चेंडू वाईट आहे की नाही. आतापर्यंत जर पाहिलं तर संघाची धावसंख्या 42 या आकड्यावरती पाहता या मॅचमध्ये तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि चांगली सुरुवात, आश्वासक सुरुवात या मॅचमध्ये पाहायला मिळाली. मॅचच्या पूर्वार्धामध्ये अगदी पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर 26 धावा वीरेंद्र यादवच्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. दीपक मडवीची बॅटिंग कमालीची राहिली, अगदी धुवादार बॅटिंग त्याने या मॅचमध्ये केली. अफलातून खेळ राहिला कारण मैदानाच्या चौबाजूने त्याने फटके सजवले. लगातार 3 चेंडूवरती 3 षटकार देखील याच मॅचमध्ये पाहायला मिळालं कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 26 धावा दीपकच्या बॅटमधून आल्या. आमचे तिसरे पंच पाहणी करतायत आणि ते वाईट बॉल, खराब चेंडू पाहायला मिळतोय ऑपस्टंपच्या बाहेर आणि वाईट बॉल पाहायला मिळतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे धाव मिळते आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 43 आकड्यावरती. पहिले 2 चेंडू खूप चांगले राहिले. इथे जर पाहिलं तर ऑपस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू टाकला आहे गोलंदाज विघ्नेश मडवीनं. यावेळेस देखील खोलवर टप्प्याला चेंडू होता, खूप चांगल्या पद्धतीनं फ्लिक ऑफ द रिस्टचा फटका खेळत असताना मनगड्याच्या साह्यानं अफलातून फटका सजवला होता दीपक मडवीनं आणि इथे जातोय सीमारेषेच्या पलीकडे. अजून एक दर्जेदार रुबाबदार चौकार येतो या मॅच मध्ये. चेंडूवरती संघाची धावसंख्या धावफलकावरती इथे जाऊन पोहोचली आहे ती 47 या आकड्यावर. 47 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे, येणार कट्टा. हा संघ चांगली बॅटिंग करतो या मॅच मध्ये. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण. आणि इथे जर पाहिलं तर फक्त एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 48 या आकड्यावरती. दीपक मडवीच्या बॅटमधून खूप चांगल्या पद्धतीने धावा या मॅचमध्ये पाहायला मिळतात. आतापर्यंत जर पाहिलं तर 33 धावांवरती तो खेळतो आहे. जबरदस्त बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा विघ्नेश मडवी. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फ्लाइंग स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे, फ्लाइंग स्लिप आणि अगदी गली क्षेत्रामध्ये आणि चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. फक्त एकच धाव, 49 धावा, 1 गड्याच्या मोबदल्यात येणार कट्टा या संघाची तुम्ही पाहताय. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि या षटकामध्ये देखील आतापर्यंत जर पाहिलं ना तर 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे. यावेळेस पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला, शतरक्षक डाऊन द बॉल आणि इथे सुटलाय झेल. फक्त एकच धाव मिळेल या चेंडूवरती. नितीन मुकादम त्या ठिकाणी पोहोचले होते, सेफ हँड आहे परंतु इथे त्याच्या माध्यमातून झेल सुटलाय आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 50 या आकड्यावरती. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना येणार कट्टा जुचंद्र. या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 1 गड्याच्या मोबदल्यात 50 धावा.
तीन षटकांचे देखील संपले आणि संघाची धावसंख्या त्या फलकावरती जाऊन पोचली आहे ती 50 या आकड्यावरती. जबरदस्त सुरुवात एन्नार कट्टा झूचंद्र या संघाची पाहायला मिळते, कारण दीपक मडवीच्या बॅटमधून या मॅचमध्ये 34 धावा पाहायला मिळतात. काही जबरदस्त तो बॅटिंग करतोय, अफलातून बॅटिंग, परंतु या षटकामध्ये देखील चांगली बॅटिंग करावी लागेल. आतापर्यंत 50 धावा तुम्ही पाहता या मॅचमध्ये. पहिल्या षटकामध्ये 26 धावा आणि तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या, आणि या षटकामध्ये जर पाहिलं ना तर चांगली गोलंदाजी राहिली असंच म्हणावं लागेल. फक्त 10 धावा विघ्नेश मडवीनं खर्च केल्या, कमबॅक करण्याचा त्याने जरूर प्रयत्न केला, परंतु हा षटक देखील भरपूर निर्णायक आहे. या षटकामध्ये कमी धावा खर्च करावे लागतील कानेसफोड पाहिला, आणि तदनंतर हा संघ या मॅचमध्ये कमबॅक करताना दिसेल. बॉलिंग ट्रॅकवरती अमोल तांगडी हा गोलंदाज पाहायला मिळतोय. हा षटक भरपूर महत्वाचा आहे. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका, अभिजित देवळीकर लगेच सामन्याला सुरुवात करा. आपल्याकडे वेळ फार कमी आहे, कारण आज या स्पर्धेतील अंतिम आणि शेवटचा दिवस आणि भरपूर सारे सामने खरं तर आजच्या दिवसामध्ये आयोजकांना खेळवायचे आहेत. त्यामुळे जर पाहिलं ना तर वेळ जास्त खर्च करू नका. स्ट्राइकिंग एंडला दीपक मडवी 34 धावांवरती तो खेळतोय. या मॅचमध्ये त्याच्या बॅटमधून 3 षटकार आणि 3 चौकार देखील पाहायला मिळतात. काही जबरदस्त बॅटिंग केली, धुव्वाधार बॅटिंग. महत्वाच्या मॅचमध्ये दीपक मडवीची बॅट अक्षरशः बोलली आहे. चांगली बॅटिंग तो करतोय, अक्षरशः बरसला या षटकामध्ये. स्पीचचा फटका खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा इथे वेध घेतला, आणि इथे जर पाहिलं ना तर चांगला चेंडू पाहायला मिळाला, कारण स्पीचचा फटका खेळण्याचा प्रयत्न, आणि इथे जर पाहिलं तर कुठेतरी पंचांकडे पाहिलाय अशालभूत नजरेनं. अगदी काय घडलं या चेंडूवरती, पंच पाणी करतील. तर नक्कीच कॅनेसफूट पाहिजे तुम्ही, क्षेत्ररक्षण सजून घ्या, कारण लगेच आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. मॅच थांबवू नका. पहिला चेंडू चांगला पाहायला मिळाला, डॉट बॉल पाहायला मिळाला अमोल तांगडीच्या माध्यमातून. एक चांगली गोलंदाजी करण्यासाठी अमोल जाणले जातात, आणि इथे जर पाहिलं ना तर पहिला चेंडू खूप चांगला राहिला अमोलच्या माध्यमातून. दीपक मडवीला शांत ठेवलं या चेंडूवरती, कारण स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, आणि इथे जर पाहिलं तर हा डॉट बॉल पाहायला मिळतोय असंच म्हणावं लागेल. परंतु अगदी काय घडलंय पंच चर्चा करतायत. चला फास्ट घ्या, बी फास्ट, जास्तीचा वेळ खर्च करू नका.
भरपूर वेळ खर्च होते अभिजित, कारण या ठिकाणी सूचना येत आहेत आयोजकांच्या माध्यमातून आणि त्यामुळे त्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवणं आमचं कर्तव्य आहे. गोलंदाज तयार. यावेळेस मोठा फटका भूषणच्या बॅट मधून, बॉल चाललाय 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 सीमारेषेच्या पलीकडे, सिक्सर. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय भूषणच्या बॅट मधून, आडवा बॅट न चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे, दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. अगदी पहिला चेंडू फेस करत होता भूषण आणि त्याच्या बॅट मधून आला मोठा फटका, कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 56, अब तक 56 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. यानंतर होणारा सामना सलम कुमार रायडर्स विरुद्ध बंटी सिक्सर, 27-27 या दोन संघामध्ये सामना पाहायला मिळेल. आणि दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती करतोय आपण या टॉस करण्यासाठी. तर यानंतर होणारा सामना सनम कुमार रायडर्स आणि बंटी सिक्सर 27-27. बंटी सिक्सर 27-27 संघाचा कॅप्टन आपण यायचा टॉस करण्यासाठी. सनम कुमार या संघाचा कॅप्टन आलेला आहे. संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर 56 या आकड्यावरती पाहायला मिळते. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि आतापर्यंत जर पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ संपलाय, अजून 4 चेंडूचा खेळ बाकी आहे या मॅचमध्ये. आणि चांगल्या स्थितीमध्ये एंदार कट्टा झूचंद्र हा संघ पाहायला मिळतो. एका जबरदस्त बॅटिंग या संघाने केली, कारण चेतन पाटील आणि दीपक मडवीची भागीदारी चांगली पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये 26 धावा तुम्ही पाहिल्या. यावेळेस पाहिलं तर लाईन खराब आहे, ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे, एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे धाव मिळेल. आणि संघाची धावसंख्या इथे जाऊन पोचली आहे ती 57 या आकड्यावरती, 57 धावा. भरपूर मोठं टार्गेट पाहायला मिळतं, परंतु अजून 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 4 चेंडूवरती देखील भूषण मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करेल. भूषण भोईर मोठे फटके खेळण्यासाठी जाणला जातो आणि अशा प्रकारच्या कंडिशनमध्ये जर पाहिलं ना तर तो चांगली बॅटिंग करत असतो. आणि हवा देखील भूषणच्या बाजूनच आहे या मॅचमध्ये, कारण या डावखुऱ्या फलंदाजासाठी पोषक वातावरण मैदानावरती पाहायला मिळतं. आणि इथून भूषणला चांगली कामगिरी करावी लागेल. त्याच्या बॅटमधून षटकार आला आहे, परंतु 4 चेंडू देखील भरपूर महत्वाचे आहेत. अमोल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती, ओव्हर द विकेट भूषणसाठी. यावेळेस पाहिलं तर पुन्हा एकदा वाईड बॉल पाहायला मिळतो आहे, कारण खराब चेंडू होता, ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे आणि इथे देखील एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते. फलंदाजापासून दूर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातो आहे, कारण मोठा फटका खेळण्याची संधी देत नाही अमोल. आणि त्यामुळे जर पाहिलं तर इथे वाईड बॉल पाहायला मिळतात या मॅचमध्ये. यावेळेस देखील पुलचा फटका इन टू द गॅप, बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. वीरेंद्र यादव चेंडू अडवू शकत नाही आहे आणि बॉल निघालाय सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. चार धावेनं या स्पर्धेमधील आतापर्यंत 2000 धावा पूर्ण झाल्या. काय जबरदस्त फटका भूषणच्या बॅटमधून आणि खूप चांगलं गुणलेखन विजय कांबळे आणि आयुष सावंत यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. खूप चांगली माहिती आमच्यापर्यंत आणि संजय म्हात्रे सरांची देखील खूप चांगली या पद्धतीनं माहिती आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपण पाहिली त्यांच्या माध्यमातून. आणि ते जर पाहिलं तर तब्बल 2000 धावा या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहताय. यावेळेस देखील मोठा फटका उडवलाय, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. आर के द ग्रेट मराठा स्टँड मध्ये ठोकलाय षटकार.
भोईर या मॅच मध्ये यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला, कारण टप्पा पडल्यानंतर उसली प्राप्त झाली आणि इथे चांगला चेंडू. आतापर्यंत या षटकामध्ये देखील अमोलनं जर पाहिलं तर खूप जास्त धावा खर्च केल्या, दोन षटकार त्याच्या विरोधात, एक चौकार देखील पाहायला मिळाला आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात देखील दोन धावा, म्हणजेच काय 18 धावा त्याने खर्च केल्यात. यावेळेस पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचली आहे ती 69 या आकड्यावरती, 69 धावा. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे या मॅच मध्ये, अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे. राऊंड विकेट, गोलंदाज तयार. यावेळेस चेंडू चांगला आणि ते 70 धावांचं टार्गेट सेट केलं या मॅच मध्ये येणार कट्टा या संघानं, कानेसफोड पायी या संघाच्या विरोधात. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. चेतन पाटील चांगच्या बॅटमधून 5 चेंडूमध्ये 13 धावा, दीपक मडवीच्या बॅटमधून 12 चेंडूमध्ये 34 धावा आणि भूषण भोईरचं देखील कौतुक करावं लागेल. काय जबरदस्त बॅटिंग, तब्बल 16 धावा त्याच्या बॅटमधून, 5 चेंडूचा त्याने सामना केला. शेवटच्या षटकामध्ये अक्षरशः तो बरसला आणि चांगलं टोटल सेट केलं, तब्बल 70 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचा टॉस करण्यासाठी. बंटी सिक्सर 2727 संघाचा कॅप्टन आणि सनम कुमार रायडर संघाचा कर्णधार. तर सनम कुमार रायडर संघाचा कॅप्टन या ठिकाणी आलेला आहे. तर बंटी सिक्सर 2727 संघाचा कॅप्टन आपण देखील यायचा आहे टॉस करण्यासाठी. तर नक्कीच या ठिकाणी टॉस केला जातो आहे. बंटी सिक्सर 2727 आणि सनम कुमार रायडर्स या दोन संघामध्ये. तर आदेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो आहे. हेड इज अ कॉल आणि इथे हेड आलेला आहे. सनम कुमार रायडर्स संघाने टॉस जिंकला आहे. दादांना विनंती करतोय आपण पुन्हा एकदा व्यासपीठावरती जाऊन विराजमान व्हायचं आहे. तर निखिल अभिनंदन, टॉस जिंकलाय, महत्वाचा सामना आहे, काय निर्णय असेल?
फिल्डिंग आतापर्यंत किती सामने जिंकले तुम्ही या स्पर्धेमध्ये? दोन. म्हणजेच हा सामना भरपूर महत्वाचा आहे, हा सामना जिंकणं फार गरजेचं आहे. या या मॅचमध्ये काय बदल पाहायला मिळेल का? कोणत्या फलंदाजांना तुम्ही जास्त प्रमोट करणार आहात? कारण चांगली कामगिरी राहिली आहे, त्यामुळे जर पाहिलं तर या मॅचमध्ये काय बदल पाहायला मिळेल? नाही, सेम टीम असणार. तर नक्कीच तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा या मॅचमध्ये. तर प्रणयजी, जर पाहिलं तर इथे तुम्हाला बॅटिंग करायची आहे, फिल्डिंग स्वीकारलेली आहे समोरच्या संघाने, त्यामुळे जर पाहिलं तर चार षटकाचा सामना आहे, बंटी सिक्सर म्हटलं तर फलंदाजी चांगली आहे तुमच्या संघामध्ये, परंतु गोलंदाजाची थोडीशी कमतरता जाणवते. इथे जर पाहिलं तर तुम्हाला चांगली फलंदाजी करायची आहे, मोठं टोटल सेट करायचं आहे या मॅचमध्ये, कोणावरती जास्त विश्वास असेल आणि एकंदरीत त्या स्पर्धेमध्ये खेळताना तुमचा अनुभव कसा राहिला? बंधू आहे दीपेश आहे. आणि ही स्पर्धा कशी एन्जॉय केलीस, कसं वाटलं ही संकल्पना? भरपूर एन्जॉय केलीस. तुम्हाला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा. इथे टॉस जिंकलाय सलम कुमार रायडर्स या संघाने आणि प्रथम शतरक्षण स्वीकारलाय आणि बंटी सिक्सर 2727 या टीमला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं आहे. पुन्हा एकदा आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. जर पाहिलं तर 72 धावांचं टार्गेट आहे या मॅचमध्ये. काने सूट पाहिला सलामीची जोडी मैदानावरती. नितीन मुकादम आणि अतुल चांगडी दोन्ही विस्फोटक आणि विध्वंसक फलंदाज मैदानावरती. बॉलिंग ट्रॅकवरती दीपक मडवी लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पहिलाच बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू पाहायला मिळाला. हे बॅटल चांगलं पाहायला मिळेल कारण नितीन मुकादम आणि दीपक मडवी एकाच संघामधून खेळत आहेत आणि नितीन मुकादम जर पाहिलं ना तर दीपक मडवी यांच्या मार्गदर्शनाखालूनच तो खेळाडू पुढे आलेला आहे. आणि इथे जर पाहिलं तर चांगला बॅटल पाहायला मिळेल मैदानावरती, कारण बॉलिंग ट्रॅकवरती दीपक मडवी, स्ट्रायकिंग एंडला नितीन मुकादम आणि एका बाजूला अतुल तांगडी. जबरदस्त सामना, गोलंदाज तयार, राऊंड विकेट खोलात टाकलाय. यावेळेस पाहिलं तर फक्त ऑन साईडला चेडूला दिशा दिली, एकच धाव या चेंडूवरती. दुसरीचा इथे प्रयत्न केला जाईल का? तरी ते एकच धाव मिळते या चेंडूवरती. दयाशंकर याला तुम्ही पाहिला, मिड विकेटला गेला होता शतरक्षण करण्यासाठी, थोडासा चाचपडत होता, परंतु चांगला गोलंदाज तो आहे, चांगला शतरक्षक देखील आहे या मॅचमध्ये. जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये त्याने देखील चांगला प्रयत्न केला. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. आतापर्यंत दोन चेंडूचा खेळ झालेला आहे या षटकामध्ये आणि फक्त एकच धाव नितीनच्या बॅटमधून पाहायला मिळाली, परंतु इथे नवीन फलंदाज जर पाहिलं तर स्ट्राइकिंग एंडवरती अतुल तांगडीला पाहताय तुम्ही. यावेळेस वेगवान चेंडू होता, पंचाकडे आशालभूत नजरेनं पाहिलंय आणि इथे काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. इम्पॅक्ट इन लाईन जर पाहिली तर लेक्समच्या बाहेर जाणारा चेंडू होता आणि पंचाने त्यामुळे या फलंदाजाला बाद दिलेला नाही आहेत, परंतु चांगला चेंडू पाहायला मिळाला, वेगवान चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू खाली राहिला होता आणि इथे जर पाहिलं तर संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचली आहे ती 2 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा इथे खेळ सुरू आहे, 72 धावा या मॅचमध्ये बनवायच्या आहेत. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न यष्टांच्या मागे, यष्टरक्षक त्या ठिकाणी. अगदी जर पाहिलं तर इथे देखील चेडू डॉट पाहायला मिळतोय, भूषण भोईर यांना तुम्ही पाहताय यष्टरक्षकाच्या भूमिकेमध्ये या मॅचमध्ये.
भूषण भुईरनं दीक्षित यांना पाहताय भूषण फ्लाइंग स्लिपमध्ये आणि दीक्षित आहे तिथे यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये या मॅचमध्ये. यावेळेस पाहिलं तर मोठा फटका फलंदाज नितीनच्या बॅट मधून येतोय. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे सिक्सर. कड्यावरती आणि मोठा फटका आलाय नितीनच्या बॅट मधून. मी मगाशी उल्लेख केला हे बॅटल चांगलं पाहायला मिळेल कारण नितीन मुकादम आणि दीपक मडवी एकाच संघातून खेळतात, सराव देखील एकत्र करतात, त्यामुळे या सर्व गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील या मॅच मध्ये. यावेळेस देखील चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु शॉर्ट लेगला शतरक्षक आहे तिथे सनी आणि सनीच्या माध्यमातून चांगलं शतरक्षक पाहायला मिळतं आणि ते जर पाहिलं तर फक्त एकच धाव या चेंडूवरती. पहिल्या षटकाचे देखील संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कानेसपूर पाय या संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचली आहे ती 9 या आकड्यावरती. आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वादकाकडे आणि फलंदाजांना असंच म्हणावं लागेल कारण 9 धावा फक्त खर्च केला, जरूर षटकार आला, परंतु फलंदाजांना अगदी शांत ठेवलं. चांगली गोलंदाजी केली दीपक मडवीनं या मॅचमध्ये विथ द बॅट. खूप चांगला परफॉर्मन्स त्याचा राहिला आणि विथ द बॉल देखील या मैदानावरती त्यांनी दमखम दाखवली. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती सनी पाटील मालजीपाडा या संघामधून सनीला तुम्ही खेळताना पाहताय एक गाव एक फॉर्मॅटमध्ये, परंतु एन आर कटा झूचंद्र या संघामध्ये तो खेळतो आहे चॅम्पियन प्रीमियर लीगमध्ये. गोलंदाज तयार सनी पाटील राईट आर्म राऊंड विकेट षटक क्रमांक 2 तुम्ही या मॅचमध्ये पाहता. इथून संघर्ष करावं लागेल कानेसपूर पायला, मोठे फटके खेळावे लागतील फलंदाजांना. यावेळेस पाहिला तर पहिलाच बॉल आणि ते नो बॉल पाहायला मिळतोय. भीमर चेंडू शरीर भेदू चेंडू राहिलाय आणि पंचाने ती नो बॉल घोषित केलाय. 1+1 अशा 2 धावा या चेंडूवरती आणि संघाची धावसंख्या इथे जाऊन पोहोचते ती 11 या आकड्यावरती. पहिला चेंडू खराब राहिला आणि पुढचा चेंडू मात्र फ्री हिट असेल. इथून अतुल तांगडीने जर चांगली बॅटिंग केली ना तर या मॅचमध्ये कानेसपूर पायेसाठी हा सामना देखील सोपा वाटेल. अतुल तांगडी एक मोठा फलंदाज आहे, विध्वंसक आणि विस्फोटकपणे तो फलंदाजी करतो. मोठे फटके खेळण्यासाठी तो जाणला जातो असा फलंदाज मैदानावरती तुम्ही पाहताय अतुलला आणि खऱ्या अर्थानं त्याला चांगली बॅटिंग करावी लागेल या मॅचमध्ये. आणि लगेचच अतुलच्या बॅटमधून मोठा फटका, बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर. अफलातून फटका अतुलच्या बॅटमधून आलाय, संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचली आहे ती 17 या आकड्यावरती. येणारे 17 चेंडू आणि या सामना जिंकण्यासाठी 55 धावांची आवश्यकता कानेसपूर पायेला. 17 चेंडू आणि 55 धावा या षटकामध्ये जर मोठे फटके आले ना तर या मॅचमध्ये अगदी जर पाहिलं ना तर एक जबरदस्त रंगत पाहायला मिळेल. अतुल तांगडी या फलंदाजाची विकेट भरपूर महत्त्वाची आहे, क्षमता आहे या खेळाडूकडे. अनेकदा त्याने चांगली बॅटिंग केली परंतु इथे जर पाहिलं तर संघ अडचणीमध्ये सापडला आहे आणि इथून त्याला सातत्याने मोठे फटके खेळावे लागतील या मॅचमध्ये.
यावेळेस देखील पुलटाच बॉल आहे, कव्हर पॉइंटला शतरक्षक आहे, तिथे प्रयत्न करतोय परंतु चेंडू अडवू शकत नाहीये आणि चौकार। फटका अगदी वेगाने हा चेंडू गेला होता सीमारेषेच्या बाहेर, कव्हर पॉइंटला रुपेश काठे होता, चांगला प्रयत्न त्याने केला परंतु फटका सुंदर होता अतुलच्या बॅटमधून। इथून चार धावा, संघाची धावसंख्या इथे जाऊन पोहोचली आहे ती 21 या आकड्यावरती। या षटकामध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर 12 धावा खर्च केल्या सनी पाटीलनं। गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट, पुढे जाऊन केल्याचा प्रयत्न, इथे चेंडू चांगला आहे, अगदी चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नव्हता, यष्ट्यांच्या मागे चेंडू जातोय। दीपक मडवी तिथे खूप चांगलं कार्य करत असताना चेंडूला स्टॉप केलाय आणि इथे जर पाहिलं ना तर डॉट बॉल सनीसाठी हा चेंडू खूप चांगला होता, कारण सुरुवातीचे काही चेंडू त्याचे खराब राहिले होते, एक चांगला चेंडू पडणं गरजेचं होतं आणि तदनंतर गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढत असतो आणि इथे जर पाहिलं तर चांगला चेंडू। ओव्हर द विकेट पुन्हा एकदा, यावेळेस देखील चांगला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये शतरक्षक आहे तिथे परंतु बॉल जातोय डीप बॅकवर्ड पॉईंट सीमारेषेच्या अगदी बाहेर, चार धावांसाठी अजून एक चांगला फटका अतुलच्या बॅटमधून। संघाची धावसंख्या इथे जाऊन पोहोचली आहे ती 25 या आकड्यावरती। येणारे 14 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता आहे, दोन चेंडू चांगल्या टप्प्यावरती टाकावे लागतील गोलंदाजाला। यावेळेस पुलटॉस बॉल सरळ बॅटना समोरच्या दिशेने, अजून एक चांगला फटका परंतु कम्मालीचं क्षेत्ररक्षण करत असताना बॉल इथे थांबत नाही, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, रुबाबदार चौका। काही जबरदस्त फटका या षटकामध्ये, धावा येत आहेत, अतुल तांगडी या मॅचमध्ये चांगली बॅटिंग करतोय, कानेसफोर्ट पायी संघाचा आयकॉन प्लेअर आहे आणि आतापर्यंत या अतुलसाठी स्पर्धा खराब राहिली आहे परंतु या मॅचमध्ये तो चांगली बॅटिंग करतोय। संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचली आहे ती 29 या आकड्यावरती। सनी पाटीलचं हे षटक भरपूर महागडं पाहायला मिळतंय, आतापर्यंत 20 धावा या षटकामध्ये त्यांनी खर्च केल्यात, अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे या मॅचमध्ये। गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती, सनी पाटील ओव्हर द विकेट, इथे फुल टॉस बॉल आणि या चेंडूवरती फुल टोल वसूल, चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे, धमाका सिक्सर। धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 35 या आकड्यावरती। या षटकामध्ये सनी पाटीलनं तब्बल 26 धावा खर्च केल्या, वीरेंद्र यादवच्या पहिल्या षटकामध्ये देखील 26 धावा, कानेसफोर्ट पायी संघ जेव्हा गोलंदाजी करत होता तेव्हा आणि इथे जर पाहिलं तर सनी पाटीलनं देखील 26 धावा खर्च केल्या आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 35 या आकड्यावरती आणि येणारे 12 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता, मॅच स्टील ऑन।
बारा चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. जितू देवलीकर बॉलिंग ट्रॅक वरती, षटक क्रमांक 3. इथं खोलवा टपाला चेंडू होता, आडवा बॅटने खेळलेत. मिड विकेटला शतरक्षक आहे तिथे आणि ते एकच धाव मिळते, दुसरीचा प्रयत्न केला जात नाही. अतुल स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय आणि इथून जर पाहिलं तर जितू देवलीकरला चांगली गोलंदाजी करावी लागेल या मॅचमध्ये. संघाची धावसंख्या दफलकावरती जाऊन पोचली आहे ती 36 या आकड्यावरती. येणारे 11 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त बॅटिंग अतुलच्या माध्यमातून या मॅचमध्ये. 11 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. यावेळेस पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न शतरक्षकाने तिथे चुकी केली आहे. महत्वाची विकेट होती अतुल तांगडीची, तिथे चांगला प्रयत्न केला परंतु झेल पकडू शकले नव्हते. आणि इथे जर पाहिलं ना तर 2 धावा महत्वाची विकेट आहे या मॅचमध्ये. कारण अतुल तांगडी या खेळाडूचा झेल सोडणं म्हणजे अगदी जर पाहिलं ना तर संघासाठी डोकेदुखी ठरू शकतं. अतुल तांगडीचा सोडलेला झेल हृदयावर सुयू टोचल्यागत दुःख देईल का? कारण अतुल तांगडी तोफ आहे आणि तोफेतून जेव्हा गोळे सुटतात ना तेव्हा अगदी ते तुम्हाला झेलावेच लागतील. यावेळेस मोठा फटका इथे अतुलच्या बॅटमधून आलाय धमाका सिक्सर. बॅटिंग अफलातून बॅटिंग अतुलच्या माध्यमातून पाहायला मिळते या मॅच मध्ये. अजून एक दर्जेदार फटका जितूच्या विरोधात ठोकला या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचली आहे ती 44 या आकड्यावरती. 9 चेंडू मध्ये 33 धावा अतुलच्या बॅट मधून या मॅच मध्ये आले. परंतु हा सामना जिंकण्यासाठी 9 चेंडू मध्ये 28 धावांची गरज आहे. यावेळेस पाहिला तर चांगला फटका खेळलेत, बॅकफुटला आले आणि चेंडूला दिशा दिली आणि बॉल जातोय डीप पॉइंट सिपारशीच्या पलीकडे. 4 धावांसाठी अजून एक दर्जेदार फटका. बॅटिंग कमालीची बॅटिंग राहिली अतुलची या मॅच मध्ये. 8 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला पॉइंट क्षेत्रामध्ये. शतरक्षक आहे त्या ठिकाणी रुपेश काठे आणि त्याच्या माध्यमातून चांगलं शतरक्षण आणि संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 49 या आकड्यावरती. अजून मात्र या षटकामध्ये एक चेंडू बाकी आहे आणि हा चेंडू भरपूर महत्वाचा आहे. 7 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. त्यावेळेस फुलटॉस बॉल फटका फसलाय, शतरक्षक पोहोचतील का? आणि इथे झेल टिपलाय फलंदाज नितीन मुखादम, इथे बाद होतोय फलंदाज बाद. कौतुक करावं लागेल, काय जबरदस्त त्याने बॅटिंग केली. 72 धावा या मॅच मध्ये बनवायच्या होत्या कानासफोट पाहिला आणि आतापर्यंत जर पाहिलं तर फलकावरती 49 धावा पाहायला मिळतात या मॅच मध्ये. म्हणजेच काय, येणारे 7 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज अभिजित देवलीकर मैदानावरती दाखल होतोय परंतु स्ट्रायकिंग एंडला अतुल तांगडी गोलंदाज. पुन्हा एकदा
दयाशंकरचा हा चेंडू कमालीचा या मॅच मध्ये महत्वाची विकेट अतुल तांगडीला बाद केलाय. फलंदाजी ते बाद होतोय. काय जबरदस्त चेंडू पाला मी याला. त्रिफलाचित फलंदाज बाद. दयाशंकरचं कौतुक करावं लागेल कारण दबाव होता या षटकामध्ये. सहा चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता होती आणि पहिल्या चेंडूवरती अतुलला बाद केलंय. नवीन फलंदाज मितेश भोईर मैदानावरती आलाय. 5 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे या सामना जिंकण्यासाठी. काना स्पोर्ट पाहिला, जबरदस्त सामना रंगला. असं वाटलं होतं की हा सामना एकतर्फी होईल, परंतु अतुलनं चांगली बॅटिंग केली. कुठेतरी या मॅचमध्ये घुसखोरी करण्याचा त्याने प्रयत्न केला. सनीच्या षटकामध्ये 26 धावा आणि या मॅचमध्ये जर पाहिलं ना तर अगदी रंगत पाहायला मिळाली. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 23 धावांची आवश्यकता. गोलंदाज दयाशंकर ओव्हर द विकेट बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस पाहिला तर चांगला चेंडू पाहायला मिळतो आणि बॅटची एशन टेकन. सलग दुसरा विकेट या मॅच मध्ये. फलंदाज बाद. तर नक्कीच इथे फलंदाज नॉट आउट आहे. अगदी जर पाहिलं तर पंचाने चर्चा केली आणि योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला. इथे डॉट बॉल पाहायला मिळाला. येणारे 4 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. दयाशंकर खोलवर टप्प्याचा चेंडू होता. खूप चांगल्या पद्धतीने बॉटम एंडचा वापर केला. मिडविकेट रिझनमध्ये चेंडूला टर्न केलं. डीपमध्ये प्रोटेक्शन. इथे जर पाहिलं तर फक्त एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळते. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचली आहे ती 50 या आकड्यावरती. इथून मात्र हा सामना जर पाहिला तर येणार कट्टाच्या बाजूनं पाहायला मिळतोय. परंतु अतुलचं कौतुक करावं लागेल का बॅटिंग केली या मॅचमध्ये. एका क्षणाला येणार कट्टा या संघाला देखील अगदी धोका निर्माण झाला होता. अफलातून बॅटिंग राहिली. तब्बल 26 धावा सनीच्या षटकामध्ये आल्या. तेव्हा देखील जर पाहिलं तर या सामन्यामध्ये मुमेंटम अगदी कानेस्पोर्ट पायाच्या बाजूनं पाहायला मिळाली होती. इथे जर पहिला तर स्विचीचा फटका खेळण्याचा प्रयत्न. मागच्या बाजूने चेंडू येतोय आणि एकदा मिळते या चेंडूवरती. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचली आहे ती 51 या आकड्यावरती. हितेंद्र भोईर समीर राऊत या स्पर्धेमध्ये त्यांचं देखील हार्दिक स्वागत. चांगली स्पर्धा सर्वांच्या माध्यमातून सर्वांचं योगदान राहिलंय या स्पर्धेमध्ये आणि त्यामुळे हा इतका मोठा डोलारा तुमच्यासमोर उभा राहिला. इथे चेंडू डॉट येतोय आणि या मॅचमध्ये जर पाहिलं ना तर येणार कट्टा या संघाने अधिराज्य गाजवलंय असंच म्हणावं लागेल. दयाशंकरचं षटक भरपूर महत्वाचं राहिलं. पहिल्या षटकामध्ये दीपक मडवीनं चांगली सुरुवात केली. त्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या. तदनंतर सनी पाटीलच्या षटकामध्ये 26 धावा आणि जितू देवळीकरनं देखील महत्वाची विकेट घेतली. नितीन मुकादमला बाद केलं आणि ते स्विचिटचा फटका मितेशच्या बॅटमधून येतोय षटकार. परंतु हा सामना जिंकलाय येणार कट्टा झूचंद्र या टीमनं. अभिनंदन अभिनंदन येणार कट्टा झूचंद्र. अभिनंदन राज पाटील दादा.